नमस्कार छाया रेसिपीजमध्ये आज आपण चमचमीत आणि अगदी झणझणीत असं भरलेलं वांग बनवणार आहोत पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त ही भाजी दिसते आणि चवीला ही अगदी अप्रतिम आहे तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया भरलेलं वांग इथे मी वांगी घेतलेत अशी छोट्या आकाराची वांगी घ्यायची आहेत ही मी स्वच्छ धुवून घेतलेत आता ही आपण चिरूया तर सगळ्यात आधी याचे जे काटे आहेत ते काढून घ्यायचे तर या वांग्याचे सगळे असे काटे काढून घेतले मी आता याचा जो देट आहे तो असा अर्धा मी कट करून घेतला तर असेच सगळे वांग्याचे डेट कट करून घेतले आता याला असे वरून दोन असे पहा चिरा द्यायच्या आणि आतमध्ये कीड असेल तर तेसुद्धा आपण चेक करूया तर अशी सगळी वांगी मी कट करून घेतली आता इथे मी पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि यामध्ये ही वांगी बुडवून ठेवायची आहेत पाच मिनटासाठी म्हणजे याचा रंगसुद्धा बदलणार नाही त्याचबरोबर आतपर्यंत वांग्यांना मीठसुद्धा लागेल तर पाच मिनटानंतर ही वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत तर इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आहे तेल गरम झालं आहे आता यावरती ही वांगी सोडायची आहेत तेलावरती ही वांगी आपल्याला परतून छान सॉफ्ट करून घ्यायची आहेत त्याच्यावर ते आता झाकण ठेवूया आणि मध्येमध्ये एक एक मिनटांनी आपण ही वांगी उलटून घेणार आहोत तर पहा एक दीड मिनटानंतर हे आता आपण असं उलटून घेऊया त्याची बाजू पलटून घेऊया म्हणजे सगळीकडून ते एकसारखं सॉफ्ट होईल पुन्हा झाकण ठेवायचं यावरती आणि असं मध्ये मध्ये वांगी उलटून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत वांगी भाजतायत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करूया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मोठे चमचे भाजलेलं खोबरं घ्यायचं आहे याबरोबरच दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत हे आता आपण वाटून घेऊया तर हे मी बारीक वाटून घेतलं आहे हे वाटण आता बाजूला ठेवूया वांगी आपली भाजलेत का पाहूया तर मधूनमधून एक ते दीड मिनटानंतर ही हलवून अशी मी सगळीकडून एकसारखी पहा सॉफ्ट करून घेतलेत मस्त भाजलेत रंगसुद्धा मस्त आला आहे ही वांगी आपण आता काढून घेऊया वांगी काढून घेतलेत आता त्याच कढईमध्ये आणखी एक चमचा मी तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी मस्त तडतडली आता अर्धा चमचा जिरं घातलं आहे यानंतर यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे मी असे बारीक चिरून घेतलेत ते घालायचे आहेत आता कांदा आपल्याला तेलावरती मस्त परतून घ्यायचा आहे कांदा इथे मस्त अगदी ब्राऊन करून घ्यायचा पहा कांदा सॉफ्ट झाला आहे अगदी ब्राऊन झाला आहे आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे पेस्टसुद्धा कांद्याबरोबर आपण परतून घेऊया कांदा इथे मस्त असा ब्राऊन केल्यामुळे चव मस्त येते वांग्याला यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो किसून घेतले तुम्ही अगदी बारीक चिरून घेतले तरी चालेल टोमॅटोसुद्धा आता आपण परतून घेऊया टोमॅटो पटकन शिजावा म्हणून या स्टेजला इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता टोमॅटो छान परतून आपण तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया तर इथे पहा टोमॅटो मस्त शिजलाय तेल सुटलं आहे आता यामध्ये मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक चमचा लाल तिखट घातलं आहे यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा धने जिरे पूड घालायचे यामध्ये आता हे मसालेसुद्धा आपण परतून घेऊया तर इथे मी लाल तिखट घातलं जे ज्याला तिखटपणासुद्धा आहे आणि रंगसुद्धा आहे तुम्ही घरातलं जे रेग्युलर लाल तिखट असतं त्याच्याबरोबर काश्मीरी लाल मिरचीसुद्धा अर्धा चमचा घालू शकता तर हे मसाले असे मी दोन ते तीन मिनटं मस्त असे परतून घेतले मसाले असे मस्त परतल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते मसाले मस्त परतून झालेत आता यामध्ये जे आपण वाटण करून ठेवलं होतं जे खोबरं आणि शेंगदाणे आपण वाटून ठेवले होते ते घालायचे आहेत मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मंद ठेवायचे शेंगदाण्याचं कूट आहे त्यामुळे खालून हे लागू शकतं तर हे खालून लागू नये म्हणून इथे मी दोन चमचे पाणी घालते मिक्स करून घेऊया या स्टेजला इथे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता इथे मी साधारण अर्धी वाटी पाणी घातलं आहे मिक्स करूया आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत दोन मिनटं असं झाकून याला शिजवून घेऊया तर पहा दोन ते तीन मिनटं झालेत मस्त तेल आलं याला तेल सुटलं आहे आता यामध्ये जे आपण वांगी भाजून ठेवली होती ती घालायची आहेत मिक्स करून घेऊया वांग्याला मसाला असा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित तर आता आपण वांगी छान मस्त सॉफ्ट करून घेतलेत मसालासुद्धा शिजलेला आहे त्यामुळे आता आपल्याला याला जास्त शिजवायची गरज नाही आहे यामध्ये आपण गरम मसाला घातला नव्हता तर आता वांगी घातल्यानंतर यावरती अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे मिक्स करून घेऊया आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे फक्त एका मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची तर ही मस्त अशी आपली भाजी तयार आहे भरलेलं वांग तयार आहे किती मस्त रंग आला पहा आणि चवीला तर अगदी भन्नाट लागते ही भाजी वरून कोथिंबीर घातली आणि आता आपण गॅस बंद करूया पाहू शकता किती मस्त आहे ही गॅस आता बंद केला भाजी आपण सर्व करूया हे भरलेलं वांग दिसायला किती छान दिसतंय तुम्ही पाहू शकता अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही हे भरलेलं वांग नक्की करून पहा माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी भाकरीबरोबर पोळीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन नवी रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद